नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत उद्योग हा पाठ त्यामध्ये उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण आपण पाहूया उद्योगांच्या स्वरूपानुसार उद्योगांचे तीन प्रमुख प्रकार पडतात त्यामध्ये लघु उद्योग मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग त्यालाच मोठे उद्योग असे मानतात तर लघु उद्योगाला मनुष्यबळ कमी लागतं जागा कमी लागते भांडवल कमी लागते अशा उद्योगाला लघु उद्योग असे म्हणतात त्यामध्ये मातीची भांडी बनवणे बेकरी इत्यादी प्रकारचे उद्योग यामध्ये लघु उद्योगात मोडतात तसेच मध्यम उद्योगामध्ये की फळ प्रक्रिया उद्योग हा लघु मध्यम उद्योग आहे मध्यम म्हणजेच त्या ठिकाणी लघुपेक्षा थोडं त्याला जास्त भांडवल लागतं त्याला जागा जास्त लागते त्याला यंत्र लागतं आणि त्या ठिकाणी भांडवलसुद्धा थोडंसं जास्त लागतं यामध्ये फळप्रक्रिया उद्योग गुरहाळ हे मध्यम उद्योगामध्ये मोडतात त्यानंतर मोठे उद्योग म्हणजेच अवजड उद्योग हा उद्योगांचा स्वरूपानुसार तिसरा प्रकार आहे तर मोठा उद्योग म्हणजेच त्यामध्ये भरपूर अशी जागा लागते भांडवल भरपूर लागतं मनुष्यबळ भरपूर लागतं आणि त्या ठिकाणी वीज पाणी या सर्वच गोष्टी जास्त प्रमाणात लागतात अशा उद्योगांना अवजड उद्योग म्हणजेच मोठे, मोठे उद्योग असे म्हणतात यामध्ये सिमेंट निर्मितीचा कारखाना साखर कारखाना लोह पोलाद कारखाने असे हे कारखाने म्हणजेच त्या ठिकाणी लोह मोठे उद्योग म्हणजेच अवजड उद्योग आहेत तर यामध्ये बालमित्रांनो आपण उद्योगांचे स्वरूपानुसार तीन प्रकार अभ्यासलेले आहेत